नागपूरनंतर आता सांगलीच्या रुग्णालयाचं वास्तवही जय महाराष्ट्रानं समोर आणलंय. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर उडावं लागतंय. याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवर ही वेळ ओढवली आहे. नागपूरच्या वैद्यकीय शासकीय रुग्णालयातही असाच प्रकार जय महाराष्ट्रानं उघडकीस आणला होता. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नातेवाईकांना रुग्णांसाठी अटेंडंट बनावं लागतंय. त्यांच्या मदतीला रुग्णालयातील कोणताही कर्मचारी येत नाहीये. याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी अटेंडंट पदभरतीचा प्रस्ताव 10 वर्षांपासून सरकारकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं. मात्र यामुळे रुग्णांची हेळसांड होतीये तर त्यांच्या नातेवाईकांनाही समस्यांना सामोरं जावं लागतंय.